सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हामुळे सगळ्यांचाच चेहरा काळवंडतो किंवा टॅन होतो किंवा चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येतं, रेडनेस येतो, अशा बऱ्याच गोष्टी उन्हामुळे होत असतात. मग या झालेल्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं किंवा तुमच्या ह्या स्किनच्या ज्या समस्या आहेत या सगळ्या तुमच्या समस्यांचं जे समाधान आहे ना ते तुमच्याच किचनमध्ये दडलेलं आहे. आता काय होतं, खूप महागडे प्रोडक्ट घेणं किंवा स्किन केअरच्या खूप जास्त गोष्टी घेणं सगळेच अफोर्ड करू शकतील असं नाही आहे. आणि अफोर्ड जरी केलं किंवा जरी तुम्ही अशा महागड्या वस्तू मार्केटमधून आणल्या तरी त्याच्यामध्ये किती सारे केमिकल्स वापरलेले असतात तुम्हालासुद्धा माहिती आहे, आणि त्याचे तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या त्वचेवरती किती साईड इफेक्ट होतात हे सुद्धा माहिती आहे. जसं की आता प्रत्येक पर्सन आपल्या देसी किंवा आपल्या देसी गोष्टींकडे परत वळून जात आहे, जसं की सगळ्यांनाच कोणालाच आता प्रोसेस केलेलं जेवण नको आहे, तसंच स्किन केअरच्या बाबतीत सुद्धा व्हायला लागलेलं आहे. केमिकलचे प्रोडक्ट वापरून वापरून म्हणजे एजच्या अगोदर तुमची त्वचा सॅग होणं, म्हणजे असं खाली लटकल्यासारखं स्किन दिसणं किंवा स्किनवरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येणं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट, स्किन केअरचे प्रोडक्ट आणि त्याचा अतिरेक याच्यामुळे व्हायला लागलेला आहे. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला तुमच्या जे एशियन टाईममध्ये जे म्हणजे आपल्या पूर्वजांनी वापरलं आयुर्वेदामध्ये असेल वगैरे, तर अशा गोष्टी तुम्हाला परत वापरायला चालू करायच्या आहेत. मग ते आपलं खाणं असेल किंवा आपल्या हेअर केअरच्या गोष्टी असतील किंवा आपल्या स्किन केअरच्या गोष्टी असतील, तर हेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की जर तुमची त्वचा उन्हामुळे काळवंडलेली असेल किंवा तुमचा रंग सावळा दिसत असेल तर तो तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने, तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आणि तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत. काय होतं, जेव्हा पण आपण उन्हामध्ये जास्त जातो किंवा आपलं त्वचेचं एक्सपोजर उन्हासोबत जास्त होतं तेव्हा काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त असं काळवंडल्यासारखं किंवा काळा काळा दिसायला लागतो आपला चेहरा जेव्हा पण आपण उन्हातून येतो. तेव्हा तुम्हाला आठवड्यातून 2-3 वेळा अशा होम DIY रेमेडीज असतात, म्हणजे आपल्या घरी बनवलेल्या अगदी नॅचरल गोष्टींनी झिरो केमिकल्सचा वापर असलेल्या अशा रेमेडीज वापरायच्या आहेत. आणि जे तुमचं सन टॅनिंग झालेलं आहे, सन बर्न झालेलं आहे किंवा रेडनेस आलेला आहे, उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडलेली आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी होम रेमेडीजने सुद्धा कव्हर करू शकता. फक्त तुम्हाला या गोष्टींची कन्सिस्टन्सी ठेवायला लागते आणि रेग्युलर बेसिसवरती या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. तुमचा चेहरा काळा पडलेला असू देत किंवा तुमच्या चेहऱ्यावरती पिंपलचे मार्क असू देत, या सगळ्या गोष्टी अगदी या जर तुम्ही रेमेडी वापरल्या तर त्या पुसट पुसट व्हायला लागतात. तुमचा चेहरा थोडासा गोरा टवटवीत ताजा दिसायला लागतो आणि जे पण तुमच्या चेहऱ्यावरती स्कार असतात किंवा मार्क्स असतात, पिंपल्सचे म्हणा पण पिगमेंटेशनचे असतील, असे कुठले पण मार्क असतील, ते सुद्धा असे पुसट दिसायला लागतात, थोडेसे नाहीसे व्हायला लागतात. प्रोसेस थोडीशी स्लो होते पण हे इफेक्टिव्ह आहे याच्यावरती माझा तरी विश्वास आहे. सो तुम्ही अशा रेमेडीज नक्कीच ट्राय करू. सगळ्यात सोपं तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला घरच्या घरी डी टॅनिंग करायचं असेल, म्हणजे तुमचा काळवडलेला चेहरा तुम्हाला छान असा उजाळ झालेला पाहिजे असेल, तर तुम्हाला एक छान असं अर्ध कट केलेलं टोमॅटो घ्यायचं आहे, सगळ्यांकडेच असतं फ्रेश टोमॅटो, आणि त्याच्यावरती थोडीशी साखर पेरून घ्यायची आहे. आणि तुम्हाला ओल्या चेहऱ्यावरती म्हणजे थोडंसं पाणी किंवा धुतलेल्या चेहऱ्यावरती छान असं रब रब करून असं स्क्रब केल्यासारखं छान असं सगळ्या चेहऱ्यावरती तुम्हाला 5 मिनिट कमीत कमी ही प्रोसेस कंटिन्यू करत राहायची आहे. आता टोमॅटोमध्ये काय असतं, विटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे ते तुमच्या चेहऱ्याला एवढं छान क्लीन करतं, त्याचबरोबर त्याला जे न्यूट्रिशन्स पाहिजे असतं म्हणजे चेहऱ्याला, आपलं जे स्किन आहे ना ते आपल्या बॉडीचा सगळ्यात मोठा म्हणजे लार्जेस्ट ऑर्गन आहे, आणि जे पण आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो किंवा स्किनवरती लावतो ते आपण म्हणजे एका प्रकारे आपण आपल्या बॉडीला खायला दिल्यासारखं असतं. सो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण ह्या विचार करूनच आपल्या स्किनवरती अप्लाय करायला पाहिजेत. आता हे जे टोमॅटो आहे ना त्याच्यामध्ये तुमच्या स्किनला जे कोलॅजन प्रोडक्शन असतं ना ते वाढवण्याची क्षमता असते, आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा आहे ना ती लाईट व्हायला त्याचबरोबर ब्राईट व्हायला हेल्प होते, पिंपलचे मार्क जायला मदत होते, डेड स्किन रिमूव्ह होते, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला फक्त टोमॅटो आणि साखरचं स्क्रब केल्यामुळे होते. मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर महागडे स्क्रब भेटतील ज्याच्यात की हे वापरला हे ते वापरलं असं भरपूर सांगतील, पण त्याच्याऐवजी तुम्ही हे स्क्रब वापरा, तुम्हाला नक्कीच खूप चांगले रिझल्ट भेटतील. आता 5 मिनिट हे तुमचं टोमॅटोचं स्क्रबिंग झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे अर्धा बटाटा, अर्ध लिंबू, त्याच्यानंतर थोडंसं रोज वॉटर आणि तांदळाचं पीठ, या 4 गोष्टी लागणार आहेत. याची छान अशी तुम्हाला स्मूथ पेस्ट बनवायची आहे, म्हणजे तुमचा जो फेस मास्क असतो तशा टाईपमध्ये तुम्हाला छान असं हाताने छान छान असं म्हणजे मसाज करत करत हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे.
बटाट्यामध्ये जे केमिकल नॅचरली जे केमिकल प्रेझेंट असतं ना, ते तुमच्या त्वचेला लिटरली ब्राईट करायला मदत करतं. म्हणजे एक शेड तुमची स्किन ही ब्राईट करायला किंवा गोरी दिसायला बटाट्याच्या रसामुळे हेल्प होते. आणि त्याचबरोबर ऑफकोर्स पिगमेंटेशन असेल, तुमचे पिंपल्सचे मार्क असतील, अशा गोष्टी सुद्धा तुमच्या त्वचेवरून नाहीशा होतात. छान असं तुम्हाला तुमच्या मानेवरती, तुमच्या गळ्यावरती, चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही अशा DIYs करता त्या टाईमला सर्क्युलर मोशनमध्ये असं सांगण्यात येतं सारखं सारखं. त्याचं कारण म्हणजे की जेव्हा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत एखादा प्रोडक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करता, तेव्हा काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती किंवा त्या स्किनमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ब्लड सर्क्युलेशन असतं ना, ते वाढायला मदत होते. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं, खूप छान पद्धतीने तुमची त्वचा आहे ना ती छान अशी ताजी आणि टवटवीत दिसायला हेल्प होते. तर अशाच गोष्टी तुम्ही फक्त चेहऱ्यासाठीच नाही, तुमची मान असेल, तुमचे हात असतील, स्क्रबिंग वगैरे नक्कीच ट्राय करू शकतात. खूप जास्त इफेक्टिव्ह रेमेडीज ह्या असतात, होम रेमेडीज असतात ना, त्या कधी पण उत्तम आणि त्याचे साईड इफेक्ट नसतात, त्याच्यामुळे बेस्ट असतात, प्लस झिरो बजेट असतात, खूप जास्त तुम्हाला पैसे खर्च करायला लागत नाही. अशा बऱ्याच प्लस पॉईंट तुम्हाला होम रेमेडीजमुळे भेटत असतात. सो अशी ही तुमची इझी पीझी खूप आरामात होणारी जी होम रेमेडी आहे, किंवा आपल्या ज्या दोन मी तुम्हाला DIY सांगितल्या, आठवड्यातून तुम्हाला 3 वेळा रिपीट करायचे आहे, तुमची त्वचा ही अगदी खूप छान अशी ताजी टवटवीत आणि एकदम अशी फेशियल केल्यासारखी ग्लो करायला लागेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करू शकता, ज्यांना स्किन केअरची गरज आहे, ज्यांना पिंपलची प्रॉब्लेम आहे, ज्यांना टॅनिंगमुळे वगैरे इश्यू होतात किंवा माहिती नाही आहे चेहऱ्यावरचं टॅनिंग कसं करायचं, त्या सगळ्यांसोबत तुम्ही असे ज्यांना पण नीड आहे अशा व्हिडिओजची तुम्ही त्यांना शेअर करू शकता. अजून माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत फॅशनच्या रिलेटेड, हेअर केअर, स्किन केअरच्या रिलेटेड, तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करू शकता. आता भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.